हे लेंडी खत आहे, हे आज मी माझ्या नर्सरीसाठी नर्सरीमध्ये झाडांसाठी टाकत आहे. आज लेंडी खतापासून आपल्या झाडांना मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य व सूक्ष्म अन्नद्रव्य मिळतात. शेतकरी बांधव व आपल्या शेतामध्ये वावरात शेळ्या मेंढ्या चरायला ठेवतात आणि त्यांच्यापासून जे लेंडी खत मिळतं ते त्यांच्या पिकांना योग्य असते. आज हे आपण जे लेंडी खत आहे ते मी माझ्या झाडांना दर महिन्यातून एकदा टाकत असतो. त्याच्यामुळे झाडांची वाढ, फुले येणं चांगले होते, हिरवेपणा, टवटवीतपणा, नवीन फूट हे सगळं ह्याच्यामधून येतं. आता हे गुलाबाला माझ्या नर्सरीतल्या घरी बनवलेल्या नर्सरीमध्ये टाकलेले गुलाब, त्याला आलेले ह्या काळ्या ही फुलं, ही नवीन फूट, तसंच हे ही फुलं, यांची वाढ हे गवतीची आहे. तिथं मिरची आहे, मिरचीला सुद्धा हे जे टवटवीत पण आहे, ही फुलं लागलेली आहे, हे सगळं लेंडी खत वापरल्यामुळं. महिन्यातून एकदा वापरा, त्यामुळं आपल्या झाडांची कुंडीतील वाढ छान होईल. परत एकदा दाखवतो हे लेंडी खत दर महिन्यातून एकदा. जसे आपल्याकडे कुंड्या असतील तसं तुम्ही टाकू शकता. एक किलो, कमीत कमी एक किलो घेऊन ठेवा, हे काय वाया जात नाही आणि चांगलं आपल्या झाडांच्या फायदेशीर.